हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी ऋतुराज सिंह बांदेकर, देवकर पाणी उपासना केंद्र कोल्हापूर। बापूंच्याबद्दल 2004 साली कळालं होतं, त्यावर मी 12वीला होतो आणि आम्ही कणकवलीमध्ये राहत होतो। तिथे यादव काकी राहत होते आमच्या शेजारी, त्यांच्या घरी बापूंच्या पादुका आणल्या होत्या, त्यामुळे बापूंच्याबद्दल माहीत झालं। त्यानंतर कोल्हापूरला 2010 साली पुढील शिक्षणासाठी आलो होतो आणि त्यानंतर प्रायव्हेट हायस्कूलला उपासना केंद्रामध्ये जात होतो। ॲक्च्युली बापूंच्याबद्दल बरेच अनुभव आले। त्याचा एक जवळचा अनुभव सांगायचा म्हणजे, मी बँकेत सर्व्हिसला आहे आणि आई जेव्हा म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा जम्मू काश्मीरला गेली होती, त्यावेळेला वडील घरात एकटेच होते। मिसेस जॉबला जाते, बाळ माझं 3 वर्षाचं लहान आहे, तो घरात वडिलांच्यावर असतो। वडील आजारी असतात माझे, म्हणजे त्यांना पॅरालिसिस झाला होता तेव्हापासून। एक ते म्हणजे जास्त कुठे जात नाहीत, घरीच असतात आणि औषधं घेऊन घरातच आराम करतात। झालं काय, 4:30 वाजता ते बहुतेक 4:45-5 घरात चक्कर येऊन पडले तर त्यांच्या कानाच्या वरती 4 टाके पडले होते। ह्याच्या हे सांगण्यासारखं कारण काय, तर 4:30 वाजता चक्कर येऊन पडले ते, त्यांना डोक्याला लागलं होतं। अर्धा एक साधारण 15-20 मिनटं तरी ते बेशुद्ध अवस्थेत तिथं होते आणि माझी मिसेस 5 आली घरी आणि बाळ माझं त्यांच्याबरोबर तिथेच होतं। ते बाळ त्यांना उठवते, आजोबांना, आजोबा उठा असं म्हणतंय, तर ते काही उठत नव्हते। पण 5 ज्यावेळेला मिसेस आली, त्यावेळी माझे वडील घरात सोफ्यावर असेच बसले होते की त्यांना काहीच माहीत नव्हतं की आपण पडलोय आणि आपल्याला लागलंय। मिसेस ज्यावेळेला 5 घरी आले आणि बाळाने सांगितलं की आईला, म्हणजे माझ्या मिसेसला, की आजोबा पडले होते आणि आजोबांना लागलंय आणि आजोबांना मी किती वेळ हाक मारतो, आजोबा काही उठत नव्हते, पण आता बघ इथं बसलेत। आणि माझे वडील तर निवांत, अगदी काहीच नाही झाल्यासारखं सोफ्यावर बसत आणि टी व्ही बघतायत। चहाचा ग्लास तर तिथे त्यांचा तो अर्धाच पिलेला होता, म्हणजे ते बहुतेक चहा करण्यासाठी उठले असतील आणि चक्कर येऊन पडले असतील। मग मिसेसने बघितलं, बाबांना विचारलं तर काय झालं, कुठं कसं काय पडला, आणि स्वयंपाक खोलीच्या जवळच म्हणजे जरा किचनच्या बाजूलाच वॉशरूम आहे, वॉशरूमच्या तिथे पडलेले तिथे रक्ताचे डाग होते। आणि ती घाबरली, म्हणली काय झालं बाबा तुम्हाला, कुठं लागलंय म्हणले, तर ते बाबा म्हणाले की पप्पा म्हणाले की नाही कुठं काय लागलंच नाही, कसं काय असं काय, डोक्याला हात वगैरे लावला, डोक्याला हात लावला तर रक्ताचे रक्त दिसायला लागलं, कानाच्या वरती अगदी ते जरासं लागलं होतं। मग आई तरी घरात नव्हतीच, घरात बाबा, कल्याणी आणि बाळ तिघ जणच होते। मग कल्याणी पण घाबरली आणि बापूंना म्हणाले की बापू आता हे संकट तुम्ही परत आता आलंय बघा म्हणली, आणि कारण आम्ही नेहमी संकटात काही असू दे, बापूंनाच सांगतो की बापू या संकटातून बाहेर काढा। आणि तिने मला फोन केला, अहो बाबांना असं असं झालेत आणि पडलेत आणि त्यांना काहीच आठवत नाही आहे, म्हणजे मी कोण आहे हे पण विचारतायत ते आत्ता, म्हणजे बहुतेक डोक्याला मार लागल्यामुळे असं झालं असेल। मग काय केलं, तिला म्हणालो तू रिक्षामध्ये बाबांना घे, बाळाला ठेव म्हणलं, आणि मग आमच्या खाली वहिनी राहतात मोठ्या वहिनी, त्यांना पण घे आणि म्हटलं दवाखान्यात घे। दवाखान्यात त्यांनी फिरले, 3-4 दवाखाने फिरले, तर डोक्याला लागल्यामुळे तिथे कोण दवाखान्यात त्यांना घेईनात। मी पण तिने मला फोन सांगितले केल्या मी बाहेर पडलो, बापूंचा गजर चालू केला नेहमीप्रमाणे रामारामाचा, कारण 108 माळा करणे मला दररोजच्या याच्यात काय जमते, पण जेव्हा रिकामा वेळ मिळतो त्यावेळी बापूंचा रामारामाचा गजर मी नेहमीच करतो। आणि हे संकट आलं तर काही विचारूच नका, त्या संकटाला एकमेव उत्तर हे बापूंची साथ असताना हे रामारामाचा गजर म्हणणं खूप मला फायदेशीर ठरते। म्हणून मी नेहमीप्रमाणे बाहेर पडलो, बँकेतून गाडी चालवत चालवत घराच्या दिशेने निघालो, रामारामाचा गजर चालू केला, म्हणाली मिसेस म्हणले की ह्या ह्या दवाखान्यात आणलंय तुम्ही तिथंच या, तर त्या दवाखान्यात गेलो आणि ते डॉक्टर म्हणाले की आता दुसरे डॉक्टर जे आहेत ते नाही आहेत, तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी दवाखान्यात न्या। दुसऱ्या दवाखान्यात नेलं आणि बाबांकडं मला बघायची इच्छा होत नव्हती, कारण का ते खूप घाबरले होते आणि डोकं पूर्ण लाल झालं होतं रक्त आणि शर्ट पण लाल झाला होता। मी घाबरलो, म्हटलं आता काय करायचं, आपण पण घाबरलो तर नेहमीप्रमाणे, तर म्हटलं हे पण घाबरतील। मग मी काय केलं, दुसऱ्या दवाखान्यात नॉस्टार म्हणून हॉस्पिटल आहे आमच्या इथे, तिथे घेऊन गेलो। मग तिथे जवळचे एक माझे ओळखीचे होते, त्यांना सांगितलं, त्यांना समजावून सांगितलं की म्हटलं असं असं झालं आणि स्लीप होऊन पडलेत, म्हणजे तुम्ही प्लीज म्हणलं यांना ॲडमिट करून घ्या, तर त्यांनी ॲडमिट करून घेतलं आणि सांगितलं की काही घाबरू नका, फक्त MRI करावा लागेल। आणि मी त्यांना विचारलं, बाबा पप्पा म्हणलं तुम्ही कसं काय पडला, काय झालं, हे काय माहिती आहे काय, म्हणजे काय चक्कर आली का तुमच्या गोळ्या चुकल्या, तर म्हणले काहीच नाही माहीत आहे मला, काय माहीतच नाही, म्हणजे मी कधी पडलोय म्हणले, म्हणजे त्यांना ती गोष्ट आठवतच नव्हती की आपण कसं पडलोय। मी डोक्याला त्यांच्या हात लावला मागे तर पटणार नाही, कापसासारखं डोकं त्यांचं मऊ झालं होतं, म्हणजे माझी चारी बोटं त्यांच्या डोक्यात रुतली होती एवढे ते जोराने आपटले होते, म्हणजे कापूस कसा आपला मऊ असतो तसं ते मऊ झालं होतं डोकं त्यांचं। आणि त्यामुळे डॉक्टर ॲक्च्युली घाबरलेत की MRI करावाच लागेल म्हणले, आणि आतमध्ये मेंदूला म्हणले यांच्या मार लागलाय त्यामुळे त्यांना काय आठवत नाही आहे। मी घाबरलो, म्हटलं आता आई पण नव्हती, म्हटलं पप्पांना, म्हणजे आता ह्या ह्याच्यात अशा सिच्युएशनमध्ये मी कधी बघितलेलं नव्हतं,
नॉर्मली पॅरलिस झाला होता त्यावेळी ते माहिती होती की पप्पांना आता औषधं नाही करणार, पण हे डोक्याला झालं काय करायचं, आणि डॉक्टर म्हणाले की MRI केल्याचे आम्ही काय पुढचे उपचार करू शकत नाही. मग यांना सरळ MRI करायला दुसऱ्या गाडीतून मी घेऊन गेलो, आणि बापूंचा गजर चालूच होता. बापूंना म्हटलं बापू MRI करताना काय येऊ नये म्हणलं डोक्यात, त्यांना काय मेंदूला वगैरे काय मार लागून, आणि त्यांना जे काय आता आठवत नाही म्हणलं ते बापू पहिल्या पदावर पूर्व पदावर माझे वडील येऊ देत म्हणलं, आणि बापू माझ्याजवळ ने बापूंची उदी आहे खिशातली, ती उदी त्यांना लावली आणि त्यांना पाणी प्यायला दिलं. डॉक्टर म्हणले पाणी पिऊ प्यायला देऊ नका कारण त्यांच्या डोक्याला लागले. नाही म्हणलं मला माहित आहे मी बाप मी देतो म्हणलं. मग गाडीत ज्यावेळी त्यांना बसवलं त्यांना बापूंची उदी परत लावली आणि बापूंच्या उदी घातलेलं पाणी त्यांना दिलं आणि गुरुक्षेत्र मंत्र म्हणला आणि MRI घेऊन गेलो. MRI घेऊन आलो, संध्याकाळी ऍडमिट केलं. दुसऱ्या एका त्यांनी स्पेशलिस्ट ऑफिस डॉक्टरना बोलवलं जे मेंदूतज्ञ होते मेंदूविकारतज्ञ, ते आले त्यांनी चेक केलं, ते म्हणले यांच्या मेंदूला आतमध्ये काहीतरी मार लागलाय आणि त्यामुळे यांना हे आठवत नाही आहे. तर MRI रिपोर्ट उद्या आपण सकाळपर्यंत बघूया. मी हॉस्पिटलमध्ये रात्रभर थांबलो होतो, अखंड रात्रभर मी बापूंचा गजर करतो. मला जे काय पाठ आहे हनुमान चालीसा राम रक्षा अनिरुद्ध चालीसा जे काय पाठ आहे ते सगळं म्हणत होतो अखंड रात्र. फक्त एवढंच म्हणत होतो की MRI उद्याचे रिपोर्ट येणार आहेत, ते म्हणलं व्यवस्थित उद्या पप्पांना काय प्रॉब्लेम नको आणि घरी घेऊन जायला पाहिजे म्हणलं पप्पांना लवकर, कारण पप्पांचं वय माझे एक साधारण 75 आहे आणि या वयात म्हणलं त्यांना डोक्याला लागलं आणि काय झालं तर म्हणलं म्हणजे मला खूप भीती वाटत होती पप्पांच्या उत्तर. आणि सकाळी 10 मीच रिपोर्ट बापूंचं नाव घेतच रिपोर्ट आणायला गेलो 10 तर रिपोर्ट आणले. तिथल्या माणसाला विचारलं तर तो म्हणाला की नाही म्हटलं लगेच जाऊन दवाखान्यात डॉक्टरने दाखवा म्हटलं हे रिपोर्ट. मग म्हटलं काय सिरियस आहे का, तर ते म्हटले काय आम्ही काय सांगू शकत नाही तुम्ही डॉक्टरांना दाखवा. मग तर मी खूपच घाबरलो म्हटलं काय झालंय की काय म्हटलं डोक्यात म्हणजे मेंदूला. तर डॉक्टरांनी दाखवलं आणि डॉक्टर म्हणले हसायला लागले माझ्याकडे बघून म्हणले हे कसं काय शक्य आहे म्हणले ह्यांना काहीच नाही झालेलं म्हणले. एवढा आतमध्ये मार लागला होता ब्लडिंग झालं होतं, 4 कानाच्या वरती पडले होते, ॲटलिस्ट तिथे तरी काहीतरी त्यांना लागणं गरजेचं होतं म्हणजे असं ते म्हणाले. म्हणलं मनातल्या मनात म्हणलं बापू आहेत होते म्हणलं बापूंनीच म्हणले घडून आणले. आणि त्यातून मग 2 झाले बापूंच्या आशीर्वादाने व्यवस्थित उपचार झाले सगळे आणि पप्पा माझे अगदी म्हणजे काहीच नाही झाल्यासारखं अगदी बाहेर आले डिस्चार्ज झाले 2 आणि डॉक्टरने आश्चर्य व्यक्त केलं म्हणले की कसं काय शक्य झालंय म्हणले मला माहिती आहे म्हणलं तुम्हाला पटणार नाही म्हणले मी जर काय सांगितलं तर ते म्हणले ठीक आहे म्हटलं. म्हणून बापूंच्या बद्दल त्या डॉक्टरने सांगितलं म्हणजे माझे सद्गुरू पण म्हटलं डॉक्टरच आहेत आणि त्यांनी म्हटलं टेलिपथी किंवा त्यांनी म्हटलं इनडायरेक्टली म्हटलं यांच्यावर उपचार केले आणि म्हटलं हे म्हणजे माझे वडील म्हटलं बरे झालेत. हरिओम श्रीराम अंबज्ञान.